जय महाराष्ट्र। मी या ठिकाणी आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, त्याचबरोबर आमचे मोठे बंधू आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय राजनजी विचारे साहेब, धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मशाल चिन्हावर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आयुष्यामध्ये पुढे जात असताना एक एक स्टेप पुढे घेत असताना आज या ठिकाणी मी आमदारकीची उमेदवारी भरताना खूप आनंदात आहे आणि हाच आनंद शेवटपर्यंत ठेवून आर्वी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मशालीचा उमेदवार म्हणून आर्वी विधानसभेची मतदार राजा जनता एम के मडवीला या ठिकाणी विजय केल्याशिवाय शांत बसणार आणि मला पूर्ण खात्री आहे की माझा या ठिकाणी विजय होणार। मला या ठिकाणी काही संघर्ष वाटत नाही आहे। शिवसेना पक्ष हा संघर्षातूनच तयार झालेला आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे त्या ठिकाणी विविध वाक्यच आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा शिवसेना। आणि आज नवी मुंबईमध्ये आपण पाहिलं जे काय परिस्थिती आहे, नवी मुंबईमध्ये गेली 35 वर्ष, गेली 25 वर्ष सत्ता असताना सुद्धा, एकाच पर्यायाची सत्ता असताना नवी मुंबईच्या जनतेला झोपडपट्टी विभाग असेल, शहरी विभाग असेल, आमचा भूमिपुत्र असेल, काहीही केलेलं नाही आहे। आणि मग आमच्या झोपडपट्टी विभागातील, शहरी विभागातील भूमिपुत्रांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला खात्री आहे की माझ्या आरुली विधानसभेचा मतदार राजा मला या ठिकाणी आपला या ठिकाणी आपला हक्काचा माणूस म्हणून मला या ठिकाणी मशालीचा बटन दाबून 20 तारखेला माझा विजय त्या ठिकाणी निश्चित करणार याची मला पूर्ण खात्री आहे। चेहरा या ठिकाणी नवी मुंबईची जनता जुना चेहरा बघून बघून खूप थकलेली आहे। नवी मुंबईच्या जनतेला आता नवीन चेहरा पाहिजे। नवीन चेहरा या ठिकाणी त्यांना पाहिजे का, त्याचं कारण की जुन्या चेहऱ्यांनी नवी मुंबईसाठी काही केलेलं नाही आहे, त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे। आमचा हक्काचा माणूस एम के मडवी मशाल मशाल मशाल